नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्या महान संस्कृतीतल्या अगाध अशा शास्त्राविषयी आपण चर्चा करीत आहोत, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहोत. मुख्य म्हणजे यातून जे ज्ञान आपण मिळवणार आहोत त्याचा उपयोग स्वतःसह समाजालाही होणार आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचे जे धाडस आम्ही केले व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसाराचे जे प्रयत्न आम्ही करत आहोत त्यांना तुम्ही पाठबळ देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. मागच्या भागात आपण ग्रहांची ओळख करून घेतली, तसेच त्यांचा मनुष्य जीवनावर कसा प्रभाव पडतो याचाही अभ्यास केला. आजही आपण ग्रहांविषयी अधिक सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. जे मुख्य ग्रह आहेत त्यांचे विविध प्रकार पडतात, त्याविषयी आपण आजच्या भागात अभ्यास करणार आहोत. नाण्याला दोन बाजू असतात, तसेच प्रत्येक गोष्टीलाही दोन बाजू असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये दोन तर्क निघतात. हे समीकरण मनुष्य जीवनालाही लागू होते. कोणताच मनुष्य कधीच पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगला असू शकत नाही. प्रसंगानुसार, परिस्थितीनुसार, काळावेळानुसार मनुष्याच्या स्वभावातील विविध गुणवैशिष्ट्ये प्रदर्शनास येत असतात. हे जरी सर्व खरं असलं तरी त्याचा एक मूळ स्वभाव मात्र कायम असतो, तो सहसा बदलत नाही. हेच सर्व ग्रहांच्याही बाबतीत लागू होतं. किंबहुना ते आधी ग्रहांमध्ये असतं म्हणूनच त्याचे परिणाम मनुष्य जीवनावर होत असतात. एखाद्या वेळी एखादा मनुष्य विक्षिप्तपणे वागतो, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते की हा असाही वागू शकतो, मात्र अनावधानाने का होईना त्याच्याकडून तसं वागल्या जातं, ते ग्रहांच्या प्रभावामुळेच. अशा या परिणामकारक ग्रहांचे स्वभावानुसार कारकत्वानुसार विविध प्रकार पडतात. रवी, मंगळ, गुरु आणि चंद्र या ग्रहांना मित्र ग्रह असं म्हणतात, हे देवगटात बोलतात. तसेच बुध, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो हे ग्रह आपसात मित्र आहेत, यांचा राक्षस गट. ग्रहांचे पुरुष ग्रह आणि स्त्री ग्रह व नपुसंक ग्रह असेही प्रकार पडतात. रवी, मंगळ, गुरु, राहू आणि केतू शिवाय हर्षल या ग्रहांना पुरुष ग्रह असे म्हणतात. चंद्र, शुक्र आणि नेपच्यून या ग्रहांना स्त्री ग्रह असे म्हणतात. बुध, शनी आणि प्लुटो या ग्रहांना नपुसंक ग्रह असे म्हणतात. याशिवाय ग्रहांचे नैसर्गिक शुभ ग्रह व नैसर्गिक अशुभ ग्रह असेही प्रकार पडतात. गुरु, शुक्र आणि चंद्र या ग्रहांना नैसर्गिक शुभ ग्रह असे म्हटले जाते. रवी, मंगळ, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांना नैसर्गिक अशुभ ग्रह असे म्हटले जाते. ग्रहांचे हे प्रकार खूप महत्वपूर्ण आहेत, त्यामुळे त्यांचा तुम्ही बारकाईने व लक्षपूर्वक अभ्यास करायला हवा, तरच पुढील बाबी तुमच्या लक्षात येऊ शकते.
फक्त शुभ व फक्त अशुभ एवढ्यावरती ग्रहांचे गुणधर्म थांबत नाही, तर यावरून त्यांची अजून वेगवेगळी वर्गवारी केलेली आहे. बुध हा ग्रह ज्या ग्रहाबरोबर असेल त्या ग्रहासारखी फळे देतो. म्हणजे जर बुध ग्रह शुभ ग्रहाबरोबर असेल तर तो शुभ फळे देतो व अशुभ ग्रहाबरोबर असेल तर अशुभ फळ देत असतो. थोडक्यात बुध या ग्रहाचे गुणधर्म हे पाण्यासारखे आहेत. पाणी जसं ज्यात मिसळलं की त्याचा सारखं होऊन जातं, अगदी तसंच बुध या ग्रहाची ज्या दुसऱ्या ग्रहाबरोबर युती असते तो त्याच्यासारखा परिणाम द्यायला लागतो. आतापर्यंत आपण ग्रहांच्या विविध प्रकारांचा अभ्यास केला. आता आपण ग्रह आणि कुंडलीतील स्थानावर होणारे त्यांचे परिणाम याविषयी अभ्यास करूया. कुंडलीतील ठराविक स्थानांमध्ये ग्रह हे अधिक बलवान होऊन मनुष्य जीवनावर प्रभाव टाकत असतात. बुध आणि गुरु हे ग्रह प्रथम स्थानात बलवान होत असतात. शुक्र आणि चंद्र हे ग्रह चतुर्थ स्थानात बलवान होतात. सप्तम स्थानात शनी महाराज बलवान होतात आणि रवी व मंगळ ग्रह हे दशम स्थानात बलवान होतात. ग्रह बलवान होणे म्हणजे त्यांचा प्रभाव वाढणे हो. साहजिकच त्यांचा प्रभाव वाढला म्हणजे त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार होणारे चांगले वाईट विविध परिणाम मनुष्य जीवनावर होत असतात. पंचांगानुसारही ग्रह बलवान होऊन प्रभाव टाकत असतात. जसे की शुभ ग्रह हे शुक्ल पक्षात बलवान असतात, तसेच अशुभ ग्रह हे कृष्ण पक्षात बलवान असतात. याशिवाय ग्रहांच्या दिशाही ठरलेल्या असतात. ज्या ग्रहांची जी दिशा असेल त्या दिशेला त्या ग्रहाचा प्रभाव अधिक जाणवतो. याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत. आपण एखादे काम पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा एखाद्या ज्योतिषशास्त्र तज्ञाचे मार्गदर्शन घेत असतो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला त्याच्याकडून एखादी दिशा सांगितली जाते की तुम्ही या दिशेला प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. तसेच वास्तुशास्त्रामध्येही अमुक एक गोष्ट याच दिशेला हवी याचा आग्रह धरला जातो. व्यवसायाच्या बाबतीतही या दिशेला तोंड करून बसावे किंवा विद्यार्थ्यांनी या दिशेला तोंड करून अभ्यासास बसल्यास अभ्यास चांगला होतो असे सांगितले जाते. कारण प्रत्येक ग्रहाची आपली एक दिशा असते. या दिशांचा आपण आता अभ्यास करणार आहोत. पूर्व दिशेला रवी जास्त बळ असत, पश्चिम दिशेला शनीचे बळ जास्त असते, दक्षिण दिशेला मंगळ अधिक बलवान असतो, बुध ग्रह वायव्य दिशेला अधिक बलवान असतो, चंद्र हा ग्रह नैऋत्य दिशेला बलवान होतो, तर राहू आणि केतू हे ग्रह आग्नेय दिशेला बलवान होतात. याशिवाय कुंडलीमध्ये केंद्र आणि त्रिकोणात असलेले ग्रह बलवान असतात. त्यांचे परिणाम मनुष्याला आयुष्यभर मिळत असतात. प्रथम स्थानापेक्षा चतुर्थात, चतुर्थापेक्षा सप्तमात, सप्तमापेक्षा दशमात ग्रह बलवान होत असतात. तसेच ग्रह फक्त बलवान होत नाही तर ते निर्बलीही होतात, म्हणजे त्यांचा प्रभाव कमी होतो. प्रत्येक ग्रह आपल्या स्वतःच्या राशीपासून सातव्या राशीत निर्बली होतो, त्यामुळे तेथे ते अशुभ फळे देत असतात. याविषयी अधिक सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक ग्रहाची स्वराशी जाणून घेणं आवश्यक आहे. रवी या ग्रहाची स्वराश सिंह आहे. तो कुंभ राशीमध्ये निर्बली होतो. चंद्र या ग्रहाची स्वराश कर्क आहे. तो मकर राशीमध्ये निर्बल होतो.
बुध या ग्रहाची स्वरास मिथुन आणि कन्या आहे, तो धनु आणि कुंभ मीन राशीत निर्मली होतो। गुरु ग्रहाची स्वरास ही धनु आणि मीन आहे, त्यामुळे गुरु मिथुन व कन्या राशीमध्ये निर्मली होतो। मंगळाची स्वरास ही मेष आणि वृश्चिक असून मंगळ तुळ व वृषभ या राशींमध्ये निर्मली होतो। शुक्र ग्रहाची स्वरास वृषभ आणि तुळ असून तो मेष आणि वृश्चिक राशीमध्ये निर्मली होतो। शनि ग्रहाची स्वरास मकर आणि कुंभ असून तो कर्क व सिंह या राशींमध्ये निर्मली होतो। राहूची स्वरास ही कन्या असून तो मीन राशीमध्ये निर्मली होतो। केतूची स्वरास ही मीन असून तो कन्या या राशीमध्ये निर्मली होतो। हे झाले ग्रह बलवान व निर्मली होण्याविषयी। आता आपण कुंडलीतील विविध स्थानांवर ग्रहांच्या दृष्टीविषयी जाणून घेणार आहोत। सर्व ग्रह हे स्वस्थानापासून सातव्या स्थानी पूर्ण दृष्टीने पाहतात, त्यामध्ये काही ग्रहांना विशेष दृष्टी प्राप्त झालेली आहे। जसे गुरु, गुरु हा ग्रह 5, 7 आणि 9 या स्थानांवर पूर्ण दृष्टीने पाहतो। मंगळ हा ग्रह 4, 7 आणि 8 या स्थानांवर पूर्ण दृष्टीने पाहतो। शनि ग्रह हा 3, 7 आणि 10 या दृष्टीने पाहत असतो, तर राहूला 5, 7 आणि 9 या दृष्टी प्राप्त झाल्या आहेत। शुभ ग्रहांचे फळ शुभ असते व पाप ग्रहांचे फळ अशुभ असते। याशिवाय प्रत्येक ग्रहाच्या राशीभ्रमणाचा एक ठराविक काळ असतो, त्याविषयी देखील आपण आता जाणून घेणार आहोत। रवी हा ग्रह एका राशीमध्ये 1 महिना राहतो। चंद्र हा ग्रह एका राशीमध्ये 2.25 दिवस राहतो। मंगळ हा ग्रह एका राशीमध्ये साधारणपणे 1.5 महिना राहतो, तर बुध ग्रह एका राशीमध्ये 1 महिना राहतो। गुरु महाराज एका राशीमध्ये साधारणपणे 13 महिने राहतात। शुक्र हा ग्रह एका राशीमध्ये 1 महिना राहतो। राहू व केतू हे एका राशीमध्ये 1.5 वर्ष राहतात। शनि महाराज सुमारे 2.5 वर्ष एका राशीत राहतात। हर्षल हा ग्रह एका राशीमध्ये 7 वर्ष असतो। नेपच्यून हा ग्रह एका राशीमध्ये 14 वर्ष असतो, तर प्लुटो 21 वर्ष एकाच राशीत असतो। आजच्या भागांमध्ये ग्रहाविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरेशी आहे। यातला बराचसा भाग हा तुम्हाला पाठांतर करावा लागेल, त्यासाठी फेसबुक पेजवर मी हे सर्व विभाग लेखी स्वरूपात देते की जेणेकरून तुम्हाला पाठांतर करता यावं। आता हा भाग आपण इथे संपवूया। पुढच्या भागात आपण प्रत्येक ग्रहाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। आपल्याला हे सर्व समजत असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे। मात्र त्याबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता ही कमी असते, म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा। अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती आम्ही श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र च्या फेसबुक पेजवरती लिखित स्वरूपात दिलेली आहे, तिचा लाभ घ्या। त्यावरून नोटबुक मध्ये नोंदी तयार करा। तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाइन विचारा, म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचे निरसनही समजू शकेल। पुढच्या व्हिडिओची वाट पहा आणि तोपर्यंत
या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या गोष्टीचा अभ्यास पूर्ण करा. शुभम भवतु. धन्यवाद.